किस्सा म्हणजे तुम्ही एकदमच वेगळा जरा खूप रम्य शब्द वापरलाय. एक आहे की मी हे पहिल्या दिवशी पण बोललो, काल गौप्यस्फोट नव्हता, हे पहिल्या दिवसापासून बोलतोय की 20 मेला घरी, म्हणजे काही बातम्यांमध्ये मातोश्री आले पण खरं वर्षावर, आणि तिथे पण मी त्याच प्लॅटफॉर्मवर बोललो की घरी बोलवलेलं उद्धव साहेबांनी आणि विचारलं की नक्की सगळी गडबड जे करत आहेत ते कशामुळे करतायत, नक्की त्यांच्या मनात काय आहे, त्यांना गद्दारी का करायची, बंडखोरी का करायची, त्यांना पक्ष सोडून जावासं वाटतोय की पक्षात राहायचं आहे, मुख्यमंत्री बनायचंय का, काय नक्की भीती आहे, हे सगळे लोकांसमोर झाले आणि जग जाहीर आहे. उद्धव साहेब पण बोलले, मी पण बोलले, मला वाटतं आज संजय राऊत साहेब पण त्यांच्या अयोध्येच्या दौऱ्याच्या वेळी जी काही चर्चा झाली ती पण सांगितली. हे 20 मेच्या दिवशी झालेलं आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. पण काय नेमकं झालं होतं त्यावेळी? काय नेमकं झालेलं म्हणजे साधारणपणे जे काही पडद्याच्या आड चाललेलं, आता रात्री हुडी बिडी घालून जायचं हे आम्हाला माहिती नव्हतं कोणाशी भेटायचं, पण कुरबुर सुरू होती, आमदार काही येऊन आम्हाला सांगत होते, काही आमदार जे तिथे आहेत अजूनही बातम्या देत असतात असे लोकांनी पण आम्हाला सांगितलेलं. आणि हे सगळं नक्की विचारायला की खरं आहे का, तुम्ही पक्ष सोडणार आहे का नक्की सोडणार आहे, काय नक्की कारण आहे, कशाला घाबरता तुम्ही, कोणाला घाबरता, हे विचारायला उद्धव साहेबांनी बोलवलेलं 20 मेला. संकेत मिळत असतील चांगलं व्हावं महाराष्ट्रासाठी हीच इच्छा आहे नक्की. पण एक महत्वाची भूमिका अशीच आहे की हे सगळं होत असताना हृदयात राम आणि हाताला काम, राष्ट्र कुठचंही असलं तरी तिकडच्या स्थानिक लोकांना, माणसांना, व्यक्तींना तिथे नोकऱ्या मिळणं गरजेचं आहे. बेरोजगारी वाढत चाललेली आहे, महागाई वाढत चाललेली आहे, लोकांचे हाल वाढत चाललेत. आपण बघताय काल परवाकडे गारपीट झालेली आहे, पाऊस पडलेला आहे, पण शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही, ना आधी कधी शेतकऱ्यांना या गेल्या 6 महिन्यात मदत मिळाली. हे सगळं होत असताना इतर अजेंडा चालू शकतात, लोकशाही आहे, प्रत्येक पक्षाला अधिकार आहे, पण आज महत्वाची गोष्ट हीच आहे की जे लोक, जे नागरिक आपल्या राज्यामध्ये मदत मागत आहेत, मग शेतकरी असतील किंवा जे महिला अत्याचार वाढत चाललेत, मग आमचे ते रोशनीताई शिंदे असतील, कोणी असेल, त्यांना मदत होणं गरजेचं आहे, तरच आम्ही पुढे बघू. आणि हेच आमचं हिंदुत्व आहे की कोणावरही अन्याय होऊ नये.